आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पौष्टिक असे पाया सूप पाया सूपमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम पोटॅशियम सोडियम असतं त्याचबरोबर ह्यामध्ये जेलेटीन नावाचं एक घटक असतं ज्यामुळं आपल्या हाडांची झीज ही भरून निघते ज्या कोणाला पाठदुखी सांधेदुखी दुखी त्रास आहे त्यांनी तर नक्कीच हे पाया सूप घेतलं पाहिजे नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये त्याचबरोबर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला तर पायासूप करण्यासाठी इथं मी अर्धा डझन असा पाया घेतलेल्या आहेत आणि पायाची तसे आपण स्वच्छ असे तुकडे करून घेतलेले आहे तुमच्याकडे जर स्वच्छ करून मिळत नसतील तर यूट्यूबवरती असे बरेच व्हिडिओज आहे ज्यामध्ये पाया साफ कसं करायचं ते दाखवलेलं आहे पण इथं मी पाया हा साफ करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सुरुवातीला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा पाया धुवून घेतला आहे पायात धुवून घेतल्याच्या नंतर सुद्धा त्याला गरम पाण्यात आपण काढून घ्यायचं त्यासाठी इथं मी उकळतं पाणी ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्यावेळी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण हे पायाचे तुकडे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत किंवा ब्लांच करून घ्यायचं आहेत अशा प्रकारे जेव्हा आपण पन गरम पाण्यातनं पाया धुवून घेतो त्यावेळी एकदम पाया साफ होऊन जातो पण जर जा तुम्हाला आणखीन वेगळी पद्धत हवी असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ सुद्धा पाया स्वच्छ करून घेऊ शकता त्यानेसुद्धा अगदी स्वच्छ पाया धुतल्या जातो आता गरम पाण्यातनं आपण पंधरा पन ते वीस मिनटं ठेवून घेतल्याच्यानंतर हा पाया काढून घ्यायचा आणि परत एकदा दोन ते तीन पाण्याने पाया इथं असा धुवून घ्यायचा आहे तर इथं असा पाया स्वच्छ असं मी धुवून घेतलेला आहे आता आपण याचा सूप करायला घेऊ तर तुम्ही ते बघू शकता की स्वच्छ असा पाया धुतलेला आहे तर सूप करण्यासाठी इथं मी कुकर घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चमचे असं तेल गरम करून घेते आहे तुम्ही हवं हो तर साजूक तूपसुद्धा इथं वापरू शकता इथं तेल गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये एक ते दोन तमालपत्र घालून घ्यायचं त्याचबरोबर इथं मी छोटा असा दालचिरीचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे खडे मसाले इथे वापरू शकता तसंच मी ह्यामध्ये एक ते दोन अशा लवंगा घालती आहे लवंगी ऑप्शनल आहे त्याचबरोबर दोन मीडियम साईजचे कांदे इथे मी घेतलेले आहेत पाया करता सूप करताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं तर सूपसुद्धा चवीला छान लागतो इथं कांदा दोन एक मिनटांसाठी परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आता आपण घालायची आहे अद्रक लसूणची पेस्ट तिथं मी साधारण एक चमचा अशी अद्रक लसूणची पेस्ट घालती आहे त्याचबरोबर इथं मी तसंच ह्यामध्ये मी दोन अशा हिरव्या मिरच्यामधून चिरून घातलेल्या आहेत अख्ख्याच हिरव्या इथे मी घातलेल्या आहेत एक टोमॅटो वापरायचा आहे टोमॅटो घालून घेतल्याच्यानंतर ह्यामध्ये आपण संपूर्ण असा पाया घालून घ्यायचा पाया घालून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्याचबरोबर मी यामध्ये कुटून घेतलेली काळी मिरीची पावडर घातलेली साधारण अर्धा चमचा काळी मिरीची पावडर आवर्जून घाला कारण त्यामुळं सूपला खूप छान अशी चव येते चवीनुसार असं सा मीठ घालून घ्यायचं आणि दोन एक मिनटांसाठी व्यवस्थित हा पाया आपण परतून घ्यायचा आहे पायासूपचे सेवन केल्यामुळं आपलं वजन हे नियंत्रित राहतं ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स आहे त्याचबरोबर कॅलरीजचं प्रमाण एकदम कमी असल्यामुळं ह्यांनी पोट पटकन भरतं आणि भूक बराच वेळ आपल्याला लागत नाही त्यामुळं नक्की तुम्ही जर का डाएटवर असाल तर पायासूप हे नक्की घ्या इथं खूप मस्त असं हा पाया परतून घेतल्याच्यानंतर ह्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं तर पाण्याचं प्रमाण म्हणाल तर इथं मी एक ते दीड लिटर असं पाणी घेतलेलं आहे सूप करण्यासाठी शक्यतो मोठा कुकर किंवा तुम्ही एखादा मोठा पातेलासुद्धा वापरू शकता पण पातेल्यामध्ये खूप जास्त वेळ लागतो सूप होण्यासाठी म्हणून शक्यतो कुकरचा वापर करा आणि आता कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या दहा ते पंधरा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान तो, चा। तो पाय एकदम गाळ होईपर्यंत किंवा शिजेपर्यंत आपल्या शिट्ट्याच्या करून घ्यायच्या पंधरा केल्याच्या केल्याच्यानंतर इथं अगदी परफेक्ट असे सूप तयार झालेलं आहे पण जर तुम्हाला आणखीन ह्याला थोडासा फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही ह्याला तुपाची फोडणी देऊ शकता किंवा थोडंसं मिरची तूप आणि जिऱ्याची सुद्धा फोडणी देऊ शकता खूप मस्त चवीला हे सूप लागतं तर इथं असं भरपूर असं पौष्टिक पण तितकंच साधं बनवायला अगदी सोपं असं पायासूप तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण का पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पायाचा रस्सा किंवा कालवण कसं करायचं ते पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह हो। थँक्यू